इंदापूर तालुका हा राज्यात बागायती तालुका म्हणून ओळखला जातो, मात्र गेल्या काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा बिकट झालाय. बारामतीच्या पाठोपाठ आता इंदापूर तालुक्याचा पाणी प्रश्नही पेटू शकतो अशी स्थिती आहे. माजी सहकार मंत्री यांनी नुकतीच याबाबत एक पत्रकार परिषद घेतली असून उजनीच्या रक्षणासाठी पाटील जनआंदोलन उभारणार आहेत. पाहूया. इंदापूर तालुक्यातील शेतीला खडकवासला कालवा, भाटघरचा निरा डावा कालवा, सणसर कट, उजनी बॅकवॉटर, शेटफळ तलाव, निरेवरील 17 आणि भीमेवरील 3 बंधारे यातून हक्काचं पाणी मिळत नसल्यानं बागायती शेती धोक्यात आली आहे. इंदापूर तालुका 80% बागायती होता, आता मात्र सर्व बाजूंनी तालुक्यातील शेती पाण्याअभावी संकटात आली असून पाण्याबाबत इंदापूर तालुक्याची चौफेर कोंडी होत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. शेवटचा एक मुद्दा असा येतो म्हणजे भीमा नदीच्या बाबतीत. भीमा नदीच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे तिथल्या पण शेतकऱ्यावरती फार अन्यावा लागल्या, कारण त्यांना त्यांनी ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्याप्रमाणे ते भीमा नदीत पाणी नसत कधी. एक 4-5 दिवस एकदा घरी नदी भरून वाहती आणि ते जे बंधारे आपण बांधलेले, सरळ सोलापूरचे अधिकारी म्हणतात उजनी हे 110 TMC क्षमतेचं राज्यातील सर्वात मोठं धरण. सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली वारंवार बेफाम पाणी यातून सोडण्यात आलं. पर्यायानं आज उजनी %58 आलंय. सोलापूर जिल्ह्यात सीना पात्रात पाणी सोडण्यात येणाऱ्या बोगद्याला 8 माही पाणी परवानगी असताना एप्रिल मे मध्ये तुम्ही पाणी सोडलंच कसं असा ठपका आता हर्षवर्धन पाटील यांनी ठेवलाय. गेल्या 5 वर्षामध्ये 20-25 TMC तुम्ही पाणी खाली सोडता पिण्याच्या नावाखाली. पिण्यासाठी पाणी द्यायला आमचा कोणाचा विरोध नाही, पण हे नियोजन करत असताना शासनानं मृतसाठ्याच्या पाण्याच्या संदर्भातलं जे शिल्लक राहील पाणी ते आम्ही उपसायचं, म्हणजे कोणी बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांनी, आणि उपयुक्त साठा मात्र सगळा खाली सोडून द्यायचा. हा पहिला मोठा घोर अन्याय हे आमच्या बॅकवॉटरच्या सगळ्या गावावरती झालेलं आहे आणि हे सगळं चाललेलं जे काम आहे हे सगळं बेकायदेशीर आहे. म्हणजे माझा तर स्पष्ट आरोप आहे, बेकायदेशीर आहे. इरिगेशन मॅन्युअल प्रमाणे शेवटी इरिगेशन डिपार्टमेंटचा एक कायदा आहे, इरिगेशन मॅन्युअल प्रमाणे असं करता येत नाही. पण पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हा राजरोसपणे इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी 16,000 हेक्टरचं पाणी मंजूर आहे. खडकवासला धरणातून लाखो रुपये खर्च करून सणसर कट काढण्यात आला. यामध्ये खडकवासला धरणातून 3.8 TMC पाणी देण्याचा GR सुद्धा आहे, मात्र हे पाणी केवळ नावालाच, त्याचा थेंबही इंदापूरकरांना मिळाला नाही. याच पाण्यावर तालुक्यातील 22 पाझर तलाव अवलंबून होते, मात्र नियमानुसार पाणी न मिळाल्यानं तेही कोरडे पडलेत. दुसरा मुद्दा असा आहे की खडकवासल्यामधून सनसरकट आपण काढलो आणि त्या सनसरकटमधनं साधारणतः 3.8 TMC पाणी हे निरा दावा कालव्यामध्ये द्यायची गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स आहे. एकूणच मागील 1 महिन्यापासून निरा डावा कालव्याचा पाणी प्रश्न राज्यात सर्वत्रच पेटलेला असताना आता इंदापूर तालुक्यातूनही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली कंबर कसल्याचं दिसून येत आहे. देवा राखुंडे, AM News, इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.